दौंड येथील कुरुकुंभ एमआयडीसीच्या बेजबाबदार कृत्याला आंदोलनाचा इशारा. रसायन मिश्रित पाणी विना प्रक्रिया ओढ्यात आणि तलाव्यात सोडण्यात येण्याची गंभीर बाब समोर आली. त्यातूनच नागरिकांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत व जनावरांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. एमआयडीसी कंपनीच्या बेजबाबदार कारभारावर कारवाई करण्यात यावी यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे, औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता कुरुकुंभ व दौंड तहसीलदार यांना मळदच्या सरपंच ॲडव्होकेट मोहिनी भागवत यांनी निवेदन दिले. कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. कुरकुम औद्योगिक वसाहतीमधून बाहेर पडणाऱ्या रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. हे रसायनयुक्त पाणी प्रक्रिया न करता ओढ्यांमध्ये तलावांमध्ये सोडण्यात येत आहे. हे दूषित पाणी आता मळद ग्रामपंचायत कार्यालयासमोरील ओढ्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहे. या दूषित पाण्याचा जनावरे, पशुपक्षी व मानवी जीवनावर वाईट परिणाम होत आहे. विविध आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. यासाठी दोषी असणाऱ्या कंपन्यांवर त्वरित कडक कायदेशीर कारवाई संबंधित विभागाने करावी, अन्यथा यासाठी न्यायालयापर्यंत जाण्याची आमची तयारी आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज, वाजिद बागवान, दौंड.